तर मोहन सेठ तुम्ही तुमची ड्युटी करा, आम्ही आमची ड्युटी करतो. पण या सगळ्यात तुम्ही खूप काम केलं, तेव्हा आता आराम करा, विश्रांती घ्या जरा. नाही भैया साहेब, आता आराम विश्रांती काय नाही बघा, आता खऱ्या अर्थानं जोमान कामाला सुरुवात करणार आहे बघा आम्ही. बरोबर बोलताय तुम्ही मोहन दादा. नाही म्हणजे निवडणुकीच्या प्रचारासाठी लई कष्ट घेतले आणि निवडून आल्यानंतर आराम केला. अशा माणसांना लोकांनी कायमचा आराम करायला बसवलंय अशी पण लई उतर नाहीत आपल्या समोर, आहे का नाही? त्यामुळे आता ओनली काम, नो आराम. भैयासाहेब, उद्या दमयंतीत आहे आणि आभार प्रदर्शनाची सभा ठेवायला सांगितले. ज्या लोकांनी आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकलाय, ज्या लोकांनी दबाव न घेता आपल्याला एवढी भरभरून मतं दिली, त्यांचा आभार मानायचा बघा त्याने. क्या बात, हे लईच भारी केलंय दमयंतीताईंनी. हा, त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला दोघांनी बी यायला लागणार आहे बघा उद्या. नाही नाही मोहन, म्हणजे मला आवडलंच असतं, पण काय उद्या मी ड्युटीवर असेल, सो माझं येणं होईल की नाही होईल कठीण वाटतं जरा. ठीक आहे की, काय हरकत नाही. नाही ते नाही येणार, मी येईन. सध्या मला काही काम नाहीये ना, त्याच झालंय असं. आमच्या सरांनी मला सस्पेंड केलंय ना काही दिवसांसाठी, सक्तीच्या रजेवर पाठवलंय. मला काही सध्या काम नसतं, मी येऊ शकते. नाही म्हणजे मी असं म्हणत होते की आता आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटत असेल आणि ते वाईट वाटणं कमी करायचं असेल तर आपणच त्याच्यावर जोक्स केले पाहिजे, हाय का नाही मोहन दादा? धन्य आहेस तू, धन्य. या फॉर्मवर सही करा. काय तुमच्या चिरंजीवांच्या बोर्डिंग स्कूलचा फॉर्म आहे हा, सही करा. तो समोर दिसला तरी खिट्टी उडते आमची. आमचंही तेच होत, म्हणूनच त्याला लांब ठेव. म्हणजे उठल्या उठल्या त्याचं तोंड बघणं नको, त्याची कटकट नको, त्याचं चोरून धाकट्या जाऊबाईंकडे जाणं पण नको. तो समोर दिसला ना तरी डोक्याला ताप होतो आमच्या. ताण होतोय राजश्री, पण या ढाले पाटलाच्या गडगंज संपत्तीची ती चावी आहे हे विसरू नका. ध्यानात आहे आमच्या, म्हणूनच एवढं खर्च करायची तयारी दाखवतोय ना आम्ही. अहो लाखात बी आहे लाखात, त्याला पाठवून देऊ तिकडं, नाहीतर घरातली नालायक माणसं आपल्या विरोधात भडकवतील त्याला. पेन द्या. पेन यावर लिहायला काहीतरी लागेल ना. हा ते द्या. पेन बाबूजींच्या कृपेनं तुम्ही लांबच पाहायला शिकलात राजेश. कौतुक आहे तुमचं. आमचं कौतुक करताय? लई दिवसांनी पहिल्यांदाच कौतुक करताय आमचं. असंच कौतुक आम्ही दर येळी करायला पाहिजे असं काहीतरी वागा. बाबूजी सद्बुद्धी दोय नाही. त्या काळ्या पोटला जामीन मिळवून दिला आम्हाला. वाटलं होतं जेलमधनं थेट तुमच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सामील होता येईल, पण हे काय ऐकतोय आम्ही? अहो दादा, अशी कशी तुमची हवा ठूस झाली? ती पोरगी कशी निवडून आली? आता तर तुमची ती चड्डी बड्डीची पोरगी ती तर लय मास दाखवणार आहे आपल्याला. ती जातो नवरा रणजित ढाले पाटील, तो तर आपली अजून ठासणार आहे. काय करणार हा? तो आपली ठासणार का आणि ती पुरगी माजणार असं म्हणणार आहे का? हा असं म्हणणार आहे?
बाबूजीची नजर चुकून बर बाबा कुठे आहेत? ड्युटीवर गेले. का? का म्हणजे? पोलिसाची ड्युटी आहे, 24/7 असते बाबा ती. बर मला सांग, चॉकलेट खाणार का? आज तू मला चॉकलेट ऑफर करते? हा मग का ग, लेकूच दिसते तर. तुला कसं काय काय रे शान्या, तुला ह्या आधी कधी चॉकलेट दिलं नाही होय? मी दिलंय की, पण त्या आधी किती शंभर सूचना देते मला कि बाबा दात घास, मग त्याच्यानंतर ना कुळू कुळू करून चांगली चूळ भर, मग कुठं काय जाऊन चॉकलेट माझ्या हातात येतो आणि त्यातलं पण अर्ध तू खाते. हा मग आई आहे ना मी, काळजी असते रे आईला. आता तुझे दात खराब झाले तर तू मला सांग, तुझ्या खिडक्या दातांमध्ये तू कसा दिसशील? विचार केलाय का कधी? आज तो तुम बहुत खुश लग रहे हो आई साहब. हाँ तो आपको कैसे पता चला? नहीं आज मैं परत पळून आलोय ना, पण तू आज मला एक शब्दाने पण काय बोलली नाही कि बाबा आपल्यालाच परत त्रास होईल, काय ते कशाळा आलायस, भांडण लागतील आपल्यातच. डोक्यालिटी लय सुपे काही तुझी. हा मग ते आहेत, पण सांग ना कशासाठी एवढी खुश आहेस? अरे काय नाही, एकले वाईट माणूस आहे. माणूस कसला हलकट गुन्हेगार आहे, इतका हलकट आहे की त्याच्यामुळं आपल्या बेबी आजीचा जीव धोक्यात आलता. त्याचा पत्ता मिळालाय. जादू, एकदा फक्त तो माणूस माझ्या हाताला लागू दे रे, नाही ना त्याला पापाची सजा दिली तर मी पण माझं नाव PSI संजीवनी रणजित ढाले पाटील नाही लावणार. असं केले होय त्याने माझ्या बेबी आजीला? हा माझ्याकडून पण ना त्याला चार चापटे हान. देईन की? नक्की देईन, पक्का प्रॉमिस. बर आज माझ्या बरोबर खेळा. खेळायचं असं म्हणतोय, चालते की? चल खेळूया. जादू हळू परत पळून आलास? अहो बाबा कधी कधी चालत अस. हलक्यात घ्यायला लागलाय सगळं तू. बाबूजी पाप ये पाप. अहो तुम्ही कधी आले? हे काय, मी आताच आलो. अहो आवाज कसला येतोय पण? काय माहिती आता सुरू झालाय. आपण बघून यायचं का एकदा? थांबा थांबा थांबा, दादासाहेब काकांचा आवाज येतो, त्यांचा काय दररोजच कल्ला असतो. हा पण आपण एकदा बघून आलो असतो की. हे बघा, तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जावा, मी तर इथंच झोपणार आहे. उगच रात्रीचा कल्ला नको, माझं डोकं दुखतो. ठीक आहे, झोपू द्यायला इथंच, हाय का नाही?